नमस्कार, मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण जुन्या चार्जरचा पुनर्वापर कसा करायचा, म्हणजेच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशी बनवायची ते बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये पडलेली टाकाऊ पेन. या टाकाऊ पेनांचा काहीच उपयोग नसतो, पेनच काय पेन्सिलसुद्धा आपण बऱ्याचदा फेकून देतो. बऱ्याच वेळा यामधली रिफिल खराब झाली किंवा शाई संपली की मग आपण हे पेन आहेत ते बरोबर फेकूनच देतो, कारण हे टाकाऊ पेन आहेत. साहजिकच आपण या पेनांना फेकून देतो. बऱ्याच घरांमध्ये या पेनांचा उपयोग काहीच केला जात नाही, त्यामुळे मी आज ठरवलं की पेनांचा पुनर्वापर केला तर भरपूर पैशांची बचत होऊ शकते. म्हणूनच आजचा व्हिडिओ नक्की बघा, पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग सुरुवातीला मी पेन असा व्यवस्थित काय केले, त्यामधली रिफिल काढून घेतली साईडला आणि समोरचं आणि बॅक साईडचं जे काही त्याचं टोपन होतं ते काढलेलं आहे. दुसरा जो पेन आहे त्याचं टोपन निघत नाही, त्यामुळे मी त्याला आता कट करणार आहे. आणि आपल्याला जो पेन आहे तर तो व्यवस्थित अशा प्रकारचे चांगलेवाले पेन घ्यायचे आहे, म्हणजे ज्याचं आउटसाईडचं जे काही आहे ना म्हणजे कवर, तर ते व्यवस्थित असलं पाहिजे. कलर व्यवस्थित बघून घ्या. घरात पडलेले टाकाऊ पेन बऱ्याचदा काहीच उपयोगाचे नसतात, तर त्याचा उपयोग करू शकता तुम्ही. वेगवेगळ्या कलरचे असतील, तुम्हाला आवडणाऱ्या कलरचे असतील ते घ्या. आणि इथे बघा, दोनही पेनांना मी सेम आकारामध्ये कट केलेलं आहे, म्हणजे त्याची लेंथ आहे ती बरोबर सेम घेतलेली आहे. आणि त्यानंतर हे दोन्ही पेन आता व्यवस्थित सेम आकाराचे झालेले आहे. आता याचे छोटे छोटे आपल्याला तुकडे करायचे. तर हे कट करण्यासाठी मी चाकूचा वापर केला आहे. चाकू जो आहे तो मी गॅसवरती गरम केला. गरम चाकू घेतला की बरोबर प्लास्टिक कट होतं. आणि इथे जे आहे ती दुसरी पेन माझी काचाची होती, तर तीसुद्धा पेन व्यवस्थित कट झालेला आहे. तर त्यामुळे इथे दोनही पेन मी व्यवस्थित कट केलेले आहेत. तर आता पेनाचे झालेले आहेत सहा तुकडे. आणि या सहा तुकड्यांचा पुनर्वापर आपण कसा करतो आहे नक्की बघा, पूर्ण व्हिडिओ बघा. बारीक सारीक टिप्सही मी हा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे कुठलीही टिप जर मिस झाली तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ अजिबात समजणार नाही. आजचा जो टूल आहे तो खरंच उपयुक्त आहे. यासाठी मी स्क्रूड्रायव्हर थोडंसं गॅसवरती गरम करून घेतलं आहे. आणि हा गरम केल्यानंतर स्क्रूड्रायव्हरने मी एका प्लास्टिक खराब झालेल्या प्लेटला असं होल करून घेतलं आहे. तुम्ही म्हणाल ही प्लेट, जर तुमच्याकडे चांगली प्लेट असेल तर त्याला अजिबात खराब करू नका. जर खराब झालेली प्लेट असेल तरच तुम्ही त्याला अशा प्रकारे त्याचा रियूज करा. घरामध्ये बऱ्याचदा अशा प्रकारच्या प्लेट खराब झालेल्या असतातच. मग त्याचा पुनर्वापर झाला तर आपल्याला घरामध्ये एक छान टूलही मिळतो आणि नवीन वस्तूसुद्धा तयार होते, जिथे आपले पैसे जाणार असतात. मार्केटमध्ये हा टूल विकत घ्यायला गेलात तर भरपूर पैसे जातील. पैशांची बचत करायची असेल तर अशा प्रकारच्या बारीक सारीक टिप्स वापरून घरामध्ये वस्तूंचा रियूज करणं गरजेचं आहे. महिलांसाठी खूपच उपयुक्त असा व्हिडिओ आहे, त्यामुळे अशा प्रकारचा प्लेट घ्यायची आणि त्याला स्क्रूड्रायव्हरने होल करून घ्यायचं एका बाजूला. त्यानंतर डबल टेप घ्यायचं आहे आणि त्याचे जे आहेत ते छोटे छोटे तुकडे करायचे. तुकडे करून घेतल्यानंतर ते असे मी 5 ते 6 ठिकाणी असे चिटकवून घेतलेत. बघू शकता थोड्या थोड्या अंतरावर त्याला मी चिटकवलं आहे. मला जसं हवं तसं डिझाईनमध्ये मी चिटकवलं. तुम्ही तुम्हाला हवं तसं चिटकवू शकता. स्ट्रेट चिटकवलं तरी चालेल किंवा एकाखाली एक चिटकवलं तरी चालेल. आता डबल टेप आहे, दोन्ही बाजूंनी आपोआपच तो स्टिक होतो त्यावरचं कवर काढलं की. तर मी तसंच केलं आहे, डबल टेप सुरुवातीला चिटकवून घेतला, नंतर वरती जो पेपर होता तो हळूच काढला, त्यानंतर यावरती मी एक एक तुकडा चिटकवून घेते. जो पेनाचा आपण कट केलेला आहे तोच पेनाचा तुकडा यावरती चिटकवायचा आहे. बघू शकता एक एक पेनाचा तुकडा चिटकवला की सुंदर असा हा टूल तयार होईल, ज्याचा वापर आपल्याला दररोज करता येणार आहे. तर बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल मी काय बनवते. तुम्हाला जर लक्षात आलं असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता आणि व्हिडिओ कंटिन्यू बघू शकता, कारण मी काय टूल बनवलं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे नक्की बघा पूर्ण व्हिडिओ. तर मी इथे आता सगळ्याच जे काही डबल टेपचे तुकडे आहेत त्यावरती हे तुकडे चिटकवून घेते आणि तुम्हाला हा टूल तयार झाला की मग दाखवते. तर अशा प्रकारे पेनाचे तुकडे चिटकवण्यासाठी सुद्धा फार सोपे आहेत. कोणत्याही कलरचे घ्या. अशा प्रकारे जर कलर व्यवस्थित चूज करून तुम्ही पेन घेतले तर हा टूल दिसायला देखील आकर्षक दिसतो. इथे मी एका स्काय ब्लू कलरचा पेन आहे आणि दुसरा एक होता तो ट्रान्सपरंट होता बघा इथे, तर दोन्हीचं कॉम्बिनेशन छान होईल म्हणून हे पेन मी निवडले होते. आणि दोन्ही पेनांना अशा प्रकारे कट करून सुंदर टूल बनवला आहे. जो पेनाचा तुकडा आपण यावरती स्टिक करतो आहे तर त्यामधला थोडासा जो पोर्शन आहे वरच्या बाजूचा तो रिकामा राहिला पाहिजे आणि जो पेनाचा तुकडा आहे त्याचा खालचा जो पोर्शन आहे तोच आपल्या म्हणजे डबल टेपवरती स्टिक झाला पाहिजे. डबल टेपच्या वरती थोडंफार शिल्लक असलं पाहिजे, साधारण 4-5 सेंटीमीटर तरी. त्याचा उपयोग काय होणार आहे ते तुम्हाला पुढे कळेलच. तर हा म्हणजे या प्लेटला जे मी होल बनवलं होतं ते मला छोटं वाटलं म्हणून थोडंसं मी चाकू गरम करून ह्या होलला मोठं करून घेतलं आहे.
आपण या प्लेटला जे होल करून घेतोय ते मोठं असणं का गरजेचं आहे, कारण यामध्ये आपण वायरचा वापर करणार आहोत. जुनं चार्जर घरात पडलेलंच असतं, त्या जुन्या चार्जरचा पुनर्वापर झाला तर सगळ्यांनाच खूप फायदा होतो, मनी सेव्हिंग होतं. बरेचदा हा टूल आपण टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवली आहे किंवा टाकाऊपासून हा टूल बनवला आहे हे तुमच्या लक्षात सुद्धा येणार नाही. तर या स्ट्रॉंग अशा प्लेटवरती आपण हा टूल बनवलेला आहे आणि हा टूल रोजच तुमच्या वापरात येईल, त्यामुळे नक्कीच यूजफुल आहे. खराब तर होतच नाही, वारंवार तुम्ही या टूलला पुन्हा एकदा नक्की बनवाल, कारण एकदा बनवला किंवा काही दिवसांनी हा खराब वगैरे झाला तर तुम्हाला या प्लेटचा देखील वापर पुन्हा करता येतो आणि या पद्धतीने हा टूल पुन्हा रिन्यू करता येतो. इथे टूल जो आहे तो ऑलमोस्ट तयार झाला आहे. जेवढं छोटं असेल वायर तेवढं चांगलं आहे, मोठं असेल तरी काही हरकत नाही. वायरला तोडत बसायची गरज नाही किंवा कट करायचीसुद्धा गरज नाही. वायरला असं दुहेरी करायचं आहे आणि दुहेरी करून आतल्या बाजूंनी प्लेटच्या ते बाहेरून काढायचे आणि असं अडकवून घ्यायचे. ज्या पिना असतात वायरच्या त्या पिनांवरतीच हे वायर असं अडकवलं जातं आणि वरती जे आहे ते असं अडकवण्यासाठी हुक तयार होतं. तर हे जी प्लेट आहे ती अशी मी अडकवलेली आहे एका हुकवरती आणि ही अडकवलेली प्लेट नक्कीच खूप कामाची आहे. तयार झालं आहे आपल्या इथे अशा प्रकारचं एक की हँगर किंवा की स्टँड तुम्ही याला म्हणू शकता आणि इथे मी याला आता चावी वगैरे अडकवू शकते. किती चाव्या बघा इथे बसतील, म्हणजे एखादं चावीचं एखादं स्टँड तुम्ही आणलं किंवा चाव्या ठेवण्यासाठी एखादं तुम्ही टूल घेऊन आलात मार्केटमधून तर खूप महाग मिळेल तुम्हाला. मग या प्रकारे जर तुम्ही घरच्या घरी बनवलं तर हे खराब पण होत नाही आणि याचा किती छान वापर करता येतो, दिसायलाही छान दिसतंय, असं वाटत नाही की हे प्लेटपासूनसुद्धा बनवलेलं आहे म्हणून. एका टाकाऊ वस्तूंचा रियूज झाला आहे, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू झाली इथे तयार झाली आणि युनिक अशी तयार झाली ही वस्तू. खूप छान क्रिएटिव्ह आयडिया आहे, तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा तुमच्या घरी. आणि वरती एक रिंग आहे तर ती रिंग मी अडकवली कुकरची, त्यावरती मी क्लचर वगैरे अडकवून ठेवलेत कमी जागेत. किती छान सामान इथे ऑर्गनाईज झालं आहे सगळं, किंवा हे मटेरियल आपण एकाच ठिकाणी ऑर्गनाईज केलं आहे. आवडलं असेल तुम्हाला ही आयडिया तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर समोरच्या घंटीवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा, म्हणजे दररोज येणाऱ्या चॅनलवरच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर सगळ्यात आधी येईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ सगळ्यात आधी पाहता येतील. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आणि हो, आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.